नमस्कार मित्रांनो, रात्रीचे सुमारे 12:59 झालेले आहेत. पावसाने थोडासा दम धरलेला आहे, अगदी शुकशुकाट पसरलेला आहे आणि अभ्यासासाठी अतिउत्तम असं वातावरण निर्माण झालेले आहे. मी डॉक्टर विवेकानंद चटपल्लीवार आपणास सांगणार की एक वेबसाईट कशा प्रकारे तयार करण्यात येते. इंटरनेटचा वापर सुरू करू 20 वर्ष झाले. 20 वर्ष मी स्वतःची वेबसाईट असावी अशी इच्छा बाळगून आहे, पण मला ती वेबसाईट कशी तयार करावी, त्याची प्रक्रिया काय आणि कशा प्रकारे त्याची माहिती गोळा करावी हे मला उमजत नव्हते. पण IIT मुंबई यांनी चालवलेले हे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे मी ही प्रक्रिया शिकलो आणि ती प्रक्रिया थोडक्यात मी आपणास सांगू इच्छितो. स्वतःची वेबसाईट चालू करण्यासाठी www.wordpress.com नावाची ही एक साईट आहे. ती साईट अगदी मोफत आहे. सर्वप्रथम आपण त्या साईटचे URL एका सर्च इंजिनमध्ये टाईप करावे. wordpress.com या वेबसाईटवर क्लिक केल्यावर आपल्याला हा होमपेज दिसतो, जिथे त्या साईटचा लोगो आणि त्या साईटची माहिती थोडक्यात दिलेली आहे. क्रिएट अ साईट विथ वर्डप्रेस. या साईटच्या होमपेजवर आपल्याला 2 लिंक दिसतील. एक आहे गेट स्टार्टेड, दुसरे आहे चूज करण्यासाठी लँग्वेज. गेट स्टार्टेड वर क्लिक केल्यास आपण पोहोचाल एका वेबसाईट चालू करायच्या 4 पदांपैकी पहिल्या पदावर. इथे आपण एक ब्लॉग निर्माण करू शकता, ज्याद्वारे आपण लहान माहिती शेअर करू शकाल, किंवा एक वेबसाईट तयार करू शकता, किंवा आपल्या नावाने एक पोर्टफोलिओ तयार करू शकता. मला वेबसाईट सुरू करायची आहे, त्या कारणाने मी स्टार्ट विथ अ वेबसाईट वर क्लिक करेन. दुसऱ्या पदावर आपण इथे निरनिराळे चित्र बघत असाल. हे चित्र म्हणजे आपल्या वेबसाईटच्या होमपेजवर दिसत असणारे वेगवेगळे थीम. आपण यातून एक थीम सिलेक्ट करावी. मी ही 2017 नावाची थीम सिलेक्ट करतो. तिसऱ्या पदावर आपल्याला एक बार दिसेल, जिथे आपण आपल्या वेबसाईटचे नाव सुचवावे. मी इथे एक वेबसाईटचं नाव सुचवतोय, ज्याचे नाव मला ठेवायचे आहे केम फार्मा सोल्यूशन्स .com www.kemfarmasolutions.com असे टाईप केल्यावर wordpress.com ने मला हे सुचवले आहे की हे अवेलेबल आहे की नाही. इतके सारे ऑप्शन्स अवेलेबल झाल्या आहेत, त्यापैकी फक्त kemfarmasolutions.wordpress.com हे नाव माझ्यासाठी मोफत उपलब्ध आहे, तर मी हे सिलेक्ट करतो. चौथ्या पदावर आपण पोहोचलेलो आहोत 4 ऑप्शन्सवर, जिथे पहिल्या प्रकारची वेबसाईट फ्री उपलब्ध आहे, ती विद्यार्थ्यांकरता आहे. दुसऱ्या प्रकारची वेबसाईट तयार करण्यासाठी पर्सनल होमपेज तयार करण्यासाठी आहे, त्याला काही फीस ठेवलेली आहे. तिसरी प्रीमियम आहे, जे बिझनेस करतात ऑप करतात, आणि चौथी मोठ्या बिझनेसमॅन करतात. मी ह्याच्यातली पहिली आणि मोफत ऑप्शनवर क्लिक करेन.
जिथे ते काही वेळ घेत आहेत वेबसाईट चालू करण्याकरता. कंटिन्यू केल्यावर आपण इथे येतोय आपल्या तयार केलेल्या वेबसाईटवर. इथे आपल्याला डाव्या हातास एक डॅशबोर्ड दिसतोय जिथे वेगवेगळ्या प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. ज्या डॅशबोर्डला ऑपरेट केल्यावर आपण वेबसाईटवरती वेगवेगळे चेंजेस करू शकतो. इथे स्क्रीनच्या खालच्या बाजूला दिसत असलेले तीन ऑप्शन्स आहेत ते मेनू ऑप्शन्स आहेत आणि ते डिफॉल्ट कन्स्ट्रक्टेड आहे. ही एक थीम आपण सिलेक्ट केलेली आहे. जी थीम आपण दुसऱ्या पदावर सिलेक्ट केलेली आहे ती इथे आपल्याला दिसत आहे. आपल्या साईट वेबसाईटचे नाव इथे आपल्याला दिसत आहे, केम फार्मा सोल्युशन्स डॉट वर्डप्रेस डॉट कॉम. या डाव्या हातावर असलेल्या डॅशबोर्डद्वारे आपण आपल्या वेबसाईटला मॅनेज करू शकतो. कस्टमाइज या बटनवर क्लिक केल्यावर आपण आपले वेबसाईट वेगवेगळ्या प्रकारे मॅनेज करू शकतो. आपल्याला आपल्या साईटचे नाव बदलायचे आहे किंवा आपल्याला आपल्या साईटसाठी काही लोगो क्रिएट करायचे असल्यास इथे क्लिक करावे. आपण आपल्या वेबसाईटसाठी काही निरनिराळे बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो. या थीमला मॅच होणारे जर का कोणी कलर ऑप्शन्स असतील तर मी ते सिलेक्ट करेन अशी. आणि मी इथे सेव्ह करेन. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, जसे मी काही कंटेंट टाकू शकतो वेबसाईटवर किंवा विगेट्स टाकू शकतो. विगेट्सद्वारे मी ब्लॉक साईड बार म्हणजे उजव्या हाताला इथे देण्यात येणारी माहिती किंवा ते विगेट्स मी फुटर म्हणून वापरू शकतो या साईटला. इथे सेव्ह अँड पब्लिश बटनवर क्लिक केल्याशिवाय ही माहिती सेव्ह होणार नाही, हे चेंजेस सेव्ह होणार नाहीत. अशा प्रकारे आपण आपली स्वतःची वेबसाईट चालू करू शकतो आणि तिथे आपण आपली निरनिराळी माहिती देऊ शकतो. डॅशबोर्डवर आपल्याला आपल्या निदर्शनात येईल की आपण इथे साईट पेजेस ॲड करू शकतो किंवा ब्लॉग पोस्ट टाकू ॲड करू शकतो. हे आहे साईटवर पेज ॲड करायची पद्धत. इथे आपण टायटल टाकून जी टायटलशी निगडीत असलेली माहिती इथे टाकू शकतो किंवा आपण मीडिया ॲड करू शकतो. आपण मीडिया आपल्या PC वरनं किंवा इंटरनेटवरनं सिलेक्ट करून आपण टाकू शकतो इथे. आणि मग ते मीडिया आपण कस्टमाइजवर क्लिक केल्यावर आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड करू शकतो. तर मित्रांनो, अशी ही थोडीशी माहिती आहे एक वेबसाईट चालू करण्याबद्दल आणि त्यावर निरनिराळी माहिती उपलब्ध करून देण्याबद्दल. ही सोय wordpress.com या वेबसाईटवर मोफत उपलब्ध आहे. तर मित्रांनो, आपण आपली वेबसाईट तयार करून पब्लिश करण्याची आणि आपली माहिती जगाला कळवण्यासाठी एक इंटरनेटवरती वेबसाईट तयार करून आपली माहिती शेअर करू शकतो. आपण आपला वेळ मला देण्यास आपले मनापूर्ण धन्यवाद.